नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज नुकताच 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत कळव्यातील शुभ्र रसाळ या विद्यार्थिनीकडे. तिने यंदाच्या 10वीच्या परीक्षेत 97% गुण प्राप्त केले आहेत. वेळ न दवडता लगेचच आपण तिच्याशी संवाद साधूया. सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन, 97% तुला मिळाले. काय सांगशील, कसा हा प्रवास होता? 10वीची परीक्षा म्हणजे पहिली ते 10वी पर्यंत आपण जे शिकतो त्याची एक पडताळणीची पावती असं मला वाटतं, आणि जी काही 10 वर्ष मेहनत घेतली आहे तिथे ते साकार झाले आणि त्याचंच हे फळ. खूप चांगलं वाटतंय 97% मिळाले म्हणून. कसा टाइम मॅनेजमेंट केलेला, एक्झाम असेल, प्रीलिम्स असेल, कसं नियोजन केलेलं, कसा वेळ दिला अभ्यासाला? सुरुवातीला म्हणजे अगदी मे महिन्यापासूनच अभ्यास सुरू केला होता. माझी आई एक शिक्षक आहे त्यामुळे मला आईनेच शिकवलं. मी कुठेही कोचिंग कोणताही क्लास लावला नव्हता. सुरुवातीला 3 ते 4 तास असा अभ्यास केला, गणितावर जास्त फोकस केलं, पाठांतर केलं, नंतर हळूहळू तो टाइम वाढवला. आणि जसे अट्रॅक्शन असतात की मोबाईल वगैरे वगैरे, ते पण थोड्या पूर्ण बंद मी काहीच नाही केलं की बाबा हे आता बंदच करून टाकूया, आता हे नकोच, पण त्याचं प्रमाण कमी ठेवलं. भविष्यासाठी काय तू तयारी? 10 वर्ष पूर्ण मी ड्रॉइंग केलंय, चित्रकलेत मला इंटरेस्ट आहे, सिंगिंग केलंय, खेळले पण आहे इंटर स्कूल वगैरे. पण मेन फ्युचर गोल हा आहे की मला सायन्स लाईन मधून मेडिकललाच जायचंय डॉक्टरेटसाठी. आता तू सांगितलं की तू ड्रॉइंग पण केलंय, सिंगिंग केलंय, हे सगळं मॅनेज करून 10वीमध्ये एवढे चांगले टक्के कसे काय मिळवले? त्या एक्झाम टिप्स काय देशील तू विद्यार्थ्यांना? टिप्स म्हणजे असं विशेष काही नाही, पण या माझ्या हॉबीज होत्या आणि अभ्यास करणे ही एक पॅशन होतं, त्यामुळे हॉबीज आणि पॅशन हे आपल्याला स्वतःहून टाइम काढायची गरज नाही लागत, तो टाइम मिळतो आपल्या मनात इच्छा असली की, आणि तेच त्याच्यामागचं कारण. आपल्यासोबत आता शुभ्राचे आई वडील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगाल, तुम्ही स्वतः एक शिक्षिका आहात, तिने सांगितलं तर मुलीकडनं तसा अभ्यास करूनच तुम्ही घेतलात का? करवूनच असं मी म्हणणार नाही, ती लहान बालपणापासूनच हुशार आहे. कधी अभ्यास कर म्हणून मला तिला कधीच सांगावं लागलं नाही, अभ्यास ठेव बस झालं असं सांगावं लागलं. आणि फक्त अभ्यासच नाही तर खेळात, गाण्यात, गाण्याच्या तिच्या 5 परीक्षा झाल्या आहे, ड्रॉइंग छान आहे, हस्ताक्षर सुंदर आहे, खूप गुणी आहे माझी शुभ्रा. तिचा 10वीचा प्रवास जो होता तो तुमच्या नजरेत कसा सांगाल, कशा प्रकारे तुम्ही तिची मेहनत घेतली अभ्यासासाठी? मी अशी फार विशेष मेहनत नाही घेतली, प्रत्येक म्हणजे मी तिला सांगितलं ह्याचा अभ्यास, आता तिला मी सांगितलं होतं दिवाळीपर्यंत आपला सगळा अभ्यास पाठांतर वगैरे पूर्ण झालं पाहिजे. मग तिने मला दिवाळीत सांगितलं, आई माझं पाठांतर पूर्ण झालंय आता काय करायचं. मग मी पेपर सोडवून घेतले तिच्याकडून. आणि एक तिची मैत्रीण आहे श्रावणी जाधव, तिच्या वडिलांनी आम्हाला खूप हेल्प केली, मॉडरेटरकडून पेपर चेक करून घेतले, ते पण एक शाळेत शिक्षक आहेत, आणि त्याच्या टिप्स मॉडरेटरनी दिलेल्या टिप्स तिला फार उपयोगी पडल्या. आपल्यासोबत शुभ्राचे वडील आहेत. सर काय सांगाल, लेकीने एवढं छान घमघमीत यश मिळवले, काय भावना? खूपच छान वाटतंय, अगदी लहानपणापासूनच ती तशी गुणी आणि हुशार आहे, म्हणजे अगदी शाळेतूनच वक्तृत्व स्पर्धा असू देत किंवा इतर कुठच्या स्पर्धा, ती अगदी हिरारीने भाग घ्यायची, तिला ते आवडायचं आणि त्यातूनच त्याचं हे म्हणजे तिचं अगदी कॉन्फिडन्स तिचा जो वाढला, त्यानंतर त्याचा एक उपयोग म्हणजे ज्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेचा उपयोग तिला आयुष्यात नक्कीच झाला, की त्याच्यामुळे तिचा एक कॉन्फिडन्स खूप वाढला आणि अभ्यास करताना तिने अगदी मन लावून अभ्यास केला आणि एखादा विषय खूप अगदी समजावून घेऊन ती अभ्यास करत होती, त्यामुळे आम्हालाही नक्की खात्री होती की या यशापर्यंत ती नक्कीच जाईल, त्यामुळे खूपच आनंद वाटतो. शुभ्राचे कुटुंबीय सुद्धा आहेत, काय वाटतंय शुभ्राने एवढं घवघवीत यश मिळवलंय? खूप छान, आम्ही तिचं खूपच कौतुक करतोय. कालपासून मी तिच्याशी जरा संपर्कात होते, तिला म्हटलं तू घाबरू नको, 100% तुला यश छानच मिळणार आहे, आणि ती पहिल्यापासूनच हुशार आहे, त्यामुळे आम्हाला खूप सगळ्यांना खात्री होती आणि अशीच ती पुढेही वाटचाल छान करेल. आपल्यासोबत शुभ्राचे आजोबा देखील आहेत. आजोबा काय वाटतंय, नातीने एवढं यश संपादित केलंय, काय भावना आहे? ती रात्रभर अभ्यास करायची 10-11 वाजेपर्यंत आणि कुठं ती बाहेर फिरायची नाही, अभ्यासच करायची, जेवढी जास्त म्हटलं तरी चालेल, म्हणजे सगळ्या वेळ तिने अभ्यासाला दिला आणि त्याचं हे फळ मिळालं. नक्कीच पुन्हा एकदा मी शुभ्राकडे येईल, तुला जाता जाता एक प्रश्न विचारेल, इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगशील, त्यांना एक्झाम टिप्स काय देशील? मी एवढंच सांगेन की 10वीची परीक्षा असं टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे. पहिली ते 9वी आपण जो अभ्यास केलाय, ज्या सातत्याने केलाय, तेच आपल्याला करायचंय.
आणि जे काही करताय ते समजून घेऊन करा, कसलंही प्रेशर घेऊ नका. आणि कोणत्या गोष्टीला किती टाइम द्यायचा हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. खेळणं बंद करून टाकायचं, मोबाईल बंद करून टाकायचा, टीव्ही बघायचाच नाही असं मला वाटत नाही, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून तरी. सगळं करून अभ्यास पण करायचा, पण अभ्यास कुठे मागे नाही पडला पाहिजे. नक्कीच. आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पाहिलं की 10वीचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि अशातच सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जाते. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.